हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी माझं पूर्ण ग्रॅज्युएशन झालं तरीही माझा कधी ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेट झालेला नव्हता आणि पी सिनियर के जी तिने कंप्लीट केलं आहे जस्ट आणि बघा ना तिचं ग्रॅज्युएशन होतं आहे तुमच्यापैकी आय एम शुअर कोणाचाही असा मस्त छान ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेट झालेला नसेल सो तिने त्या दिवसासाठी एक स्पीच होतं तेही तिने तयार केलेलं होतं टीचरसाठी आणि त्यांचं खूप छान असा प्रोग्राम झालेला होता ॲक्च्युली काय झालं प्रोग्रामची जी टायमिंग होती ती होती नऊ वाजेची पण ॲज युजल कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम असू द्या तर तो पूर्ण सुरू व्हायलाही उशीर होतो आणि त्यामुळे मग तो, त्या तो संपायलाही उशीर होतो सो तिचं स्पीच वगैरे खूप छान केलं आणि त्यांनी त्यांचे जे क्लास टीचर होते त्यांच्यासाठी मस्त असं एक जे सॉंग होतं ते त्यांनी तयार केलेलं होतं आणि सगळ्यांनी मिळून ते जे प्रोग्राम होता तो असं प्रकारे कंप्लीट झालेला आणि कुठलेही आईवडील असू द्या त्यांना आपल्या मुलांना असं छान प्रोग्राम करताना स्पीच देताना काहीही असू दे त्यांना पुढे एकट्यात जाऊन करताना जेव्हा बघतो त्यांना काहीतरी प्राईज मिळतं सो so, पियालाही ते ट्रॉफी मिळालेली होती आणि आपण जेव्हा असं सगळं ब बघत असतो ॲक्च्युली मला तरी मी तर व्हिडिओ करत होती ॲक्च्युली पण मला डोळ्यात माझं प्रचंड पाणी होतं म्हणजे असं ओव्हरवेल्मिंग वाटत असतं आपल्याला की किती छान करतोय किंवा आपल्याला असं वाटत असते की आपण आपलं जे लहानपण असतं आपण त्यांच्यात बघत असतो आपल्याला ऑफकोर्स मला कधीही अशी ट्रॉफी वगैरे मिळालेली नाही आहे मी ॲव्हरेज स्टुडंट होती म्हणजे मी असं एकदम खूप छान हुशार वगैरे आणि ॲव्हरेज होती मी पण म्हणजे कधी फेल नाही झाली आ, हे माझं होतं सो काय झालेलं ना ॲक्च्युली की म्हणजे तो प्रोग्रामच उशिरा झाला सो घरी येऊन स्वयंपाक करायला उशीर झाला असता सो आम्ही रस्त्यातून इडली आणि वडा हे असं आणलेला आणि उपीट आणलेला सो काय होतं ना की मी असं काही आणून म्हणजे जेवण किंवा नाश्ता होणार असेल किंवा रात्रीचं जेवण अशा पद्धतीचं होणार असेल तर मला खूप प्रचंड आनंद होतो म्हणजे काय होतं ना की एक तर स्वयंपाकाचं टेन्शन मिळतं दुसरं म्हणजे बन बनवायचा जो वेळ असतो आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेरून आल्यावर आपण ऑलरेडी दमलेलो असतो तिथे आणि मग तिकडून आल्यावर परत ते उभं राहा स्वयंपाक करा मला खूप वैतागतो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मग त्यामुळे असं काही आयता खायला मिळालं तर आहा एम शुअर तुम्हाला सगळ्यांनाही असंच छान वाटत असेल सो आम्ही हे इडली वडा आता मस्त एन्जॉय करणार आहोत आणि म्हणजे काय होतं की यानंतर भांडेही कमी निघतात महत्त्वाचं म्हणजे आणि मग जर कामं कमी झाले असे तर मग जे एक्स्ट्रा जे कामं असतात घरातले जे पेंडिंग असतात ॲक्च्युली तेही करायला आपल्याला थोडा वेळ मिळून जात असतो सो यानंतर ॲक्च्युली जेवण म्हणजे हे खाल्ल्यानंतर माझी काहीतरी प्लॅनिंग आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि गार्डनर असाल तर एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज इथून व्हिडिओ सोडून जाऊ नका तर आम्ही हा इडली वडा मस्त एन्जॉय करतो

इकडे काय झालं ना म्हणजे पिया आल्यापासून तिला ही पहिलीच ट्रॉफी आहे कारण आमचं शिफ्टिंग झालं आणि मग त्यामुळे जे काही तिचे जे काही फॅन्सी ड्रेस असतात हे ते कॉम्पिटिशन असतात ते तिकडे आम्ही तिकडून इकडे आल्यानंतर त्यांचे झाले होते आणि इथे आल्यावर त्यांच्या स्कूलचे हे सगळे कॉम्पिटिशन झाले होते त्यामुळे तिला कशातही पार्टिसिपेट केला आ, करता आलं नाही करा सो तिचं एकच मुलं होतं जे ड्रॉइंग कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये तिने पार्टिसिपेट केलं आणि तिला लकीली फर्स्ट प्राईज मिळाला त्यामुळे ते खूप जास्त हॅप्पी आहे आणि जसं मी तुम्हाला म्हणाली की काम जेव्हा आपले कमी असतात तेव्हा एक्स्ट्राचे काम करायला जो असतो तो, तो वेळ मिळत असतो सो माझे हे जे कंटेनर आहेत जे तुम्ही बघताय दोघी डबे हे दहीचे आहेत मी मोस्ट ऑफ द वेळाला म्हणजे हे डब्बे मी यासाठी मागवते की खाली झाल्यावर मला यामध्ये प्लांटर किंवा काहीतरी ऑर्गनायझर बनवता येईल आणि हे मला बाय वन गेट वन मिळाल्यामुळे म्हणजे सेम भावात आपण एक एक लिटर दही ज्या भावात घेतो त्या भावातच हा डब्बा मिळत असतो सो ठेवायलाही बरं असतं फ्रीजमध्ये आणि तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या फ्रीजमध्ये हा डबा बघितलाही असेल सो मी त्यांची जी वरचा जो लेअर होती ना एक कागद त्यांनी लावलेला होता ते मी काढून घेतलेलं आणि मी एकाला इथे जे आहे ना पर्पल कलर करते आणि यासाठी मी ना जे ॲक्रॅलिक कलर मिळतात ना छोटा किंवा मोठा जसं तुम्ही बघताय खाली पडलेला आहे बस तेच कलर जे आहे यूज करते सो मी इथे जो पर्पल कलर होता हा मी व्यवस्थित म्हणजे तो कलर शेड मी बनवून घेतला थोडा व्हाईट ब्लू आणि रेड मिक्स करून जो आहे हा कलर बनत असतो सो नक्की तुमच्याकडे जर अशी कलरची जी पॅलेट असेल तर नक्की अशा वेगवेगळे वेग कलर ट्राय करा आणि कुठलाही ऑर्गन म्हणजे असा डब्बा वगैरे कंटेनर फेकून न देता काही ना काही त्याच्यापासून आय वाय नक्की बनवा सो मी इथे छान कलर करते आणि जो एक दुसरा डब्बा होता ना ॲक्च्युली त्याचं जे वरचं लेअर होतं ते रॅपर त्याचं निघतच नव्हतं सो मी डिसाईड केलं की यावर एक डार्क कलर द्यावा जेणेकरून यांची नावं किंवा जे काही त्यांची चित्र त्यांनी काढलेले होते ते पिक्चर पूर्ण झाकलं जाईल सो पियाला इथे टाईमपास करण्यासाठी मी ब्लू कलर दिलेला आणि तिचाही इथे टाईमपास होतोय छान आणि माझाही वेळ एकदम छान प्रोडक्टिव्ह जात आहे म्हणजे माझं काय होत होतं ना की हे माझ्याकडे तीन ते चार डबे जम जवळजवळ जमा झालेले आहेत पण वेळच मिळत नव्हता की यांच्यासाठी सावकाश म्हणजे आरामशीर बसून यांना कलरिंग करा किंवा ऑर्गनायझर याचं काहीतरी बनवा सो so, अशा गोष्टी जेव्हा आयतं खायला मिळतं कामं कमी होतात काम कम होता। रेग्युलर जी रुटीन असते त्याच्यातून तर मग अशा गोष्टी बनत असतात घरात आणि यांची जी वरची जे हँडल होतं ना ते मी काढून घेते जेणेकरून हे प्लांटरचं लूक घेईल आणि असं स्वस्तात मस्त किती छान माझी कुंडी इथे तयार होणार आहे सो मी एकाला ब्लॅक कलर दिला कारण ब्लू कलरने जे त्यांची प्रिंट ती झाकली जात नव्हती सो ब्लॅक असा होता की ज्याला मी झाकू शकत होती आणि यावर आता सिम्पली तुम्हाला जे काढायचंय जे तुमच्या माइंडमध्ये येत असेल जे तुम्हाला काढायला इझी असेल काहीही काढा सगळं छान दिसतं यामध्ये जेव्हा तुम्ही कुठलेही प्लांट लावणार ना त्यानंतर सगळे तुमचे काढलेलं चित्र खूप छान दिसतील सो मी इथे नॉर्मल एक फ्लावर काढते याच्यावर आणि एक नॉर्मल जे मी तुमच्यासोबत मागेही शेअर केलं होतं मला हे फ्लावर थोडं जास्त आवडतं असं दिसायला छान दिसतं आणि एक ग्रासमधून असे फ्लावर छान निघलेले आहेत असं मला लुक क्रिएट करायचं होता सो मी ते ग्रीन कलरने जे आहे त्यांच्या लाईन्स ड्रॉ करून घेत आहे आणि कधीही तुम्हालाही जर असा रिकामा वेळ मिळतोय तर नक्की काही ना काही करा यातून तुमचे दोन तीन फायदे होतील महत्त्वाचं म्हणजे तुमचं घर सजणार आहे दुसरी गोष्ट तुमचा ता टाइम वेस्टेज जाणार नाही कुठल्याही गोष्टीवर आणि जेव्हा आपण अशा गोष्टी करतो आपलं माइंड नेहमी फ्रेश असतं त्यामुळे अशा गोष्टींना तुमची आवड त्यामध्ये निर्माण करायला लागा म्हणजे तुमचा वेळ फालतू जे आहे त्यामध्ये जात नाही आणि आपण मेंटली आपण फिट राहतो महत्त्वाचं म्हणजे सो मी त्याचं तुम्ही बघितलं तसं ते एक प्लांटर तयार झालेलं आहे आणि यावर सिम्पली मी आता जे ब्रश असतात ना त्यांचा जो बॅकसाईड असतो त्याच्याने असे डॉट्स जे आहे क्रिएट करून घेत आहे वेगवेगळ्या कलरने मी इथे जे आहे हे डॉट्स ठेवणार आहे एक फ्लावरचा लुक मला जो आहे बेसिकली द्यायचं आहे इथे या सगळ्या गोष्टी करत असताना ना आपला जो माइंड असतो ना तो नेहमी रिलॅक्स ने, असतो आणि आपल्या डोक्यात नेहमी चांगले विचार येत असतात आणि चांगले विचार एक चांगल्या आयुष्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात आणि बघू बघू शकता तुम्ही चांगल्या विचारांचा जो परिणाम आहे किती छान असं प्लांटर माझं इथं तयार झालेलं आहे आणि खूप छान दोघंही छान दिसतंय मी यांच्यामध्ये जे काही लावेल तुम्हाला फ्युचरमध्ये मी शेअर करते सो इथे माझे हे दोघं प्लांटर जे आहेत ते मस्त माझ्या रिकाम्या वेळेतून छान तयार झालेले आहेत मला काही दिवसापूर्वी कमेंट आल्या होता की तुम्ही घरी कंपोस्ट कसं बनवता तर मी म्हटलं चला आज शेअर करूयात तर हे बघा माझं मी कंपोस्ट बनवायला जवळजवळ दोन ते अडीच महिन्यापूर्वी सुरुवात केली होती आणि माझं कंपोस्ट बनवून तयार आहे ॲक्च्युली ही माझं फर्स्ट टाईम नाही आहे मी खूप म्हणजे दीड वर्षापूर्वेपासून मी कंपोस्ट घरच्या घरी बनवत आहे आणि मी एकही विकत कंपोस्ट असं घेतलेलं नाही आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा कंपोस्ट हे दोन तीन प्रकारचे असतात एक असतं काऊडंक मेन्यूवर जे शेणखतपासून बनतं म्हणजे जे शेण असतं ते जवळजवळ दोन किंवा दीड वर्ष जेव्हा त्याला जुनं होऊन जातं तेव्हा तुम्ही त्याला डायरेक्ट प्लांटमध्ये यूज करू शकतात नवं जे असं शेणखत असतं ते कधीही डायरेक्ट प्लांट्समध्ये दिलं जात नाही नाहीतर मग प्लांट्स खराब व्हायला सुरुवात होत असते कारण त्यामध्ये गॅस खूप जास्त असतो सो तुम्हाला जर डायरेक्ट तुम्हाला जर कावडंक मेन्युअर म्हणजे शेणखत तुम्हाला जर तुमच्या प्लांट्समध्ये द्यायचं असेल तर कुठलंही शेणखत आणून ठेवा आणि त्याला दीड दोन वर्ष जुनं होऊ द्या आणि मगच यूज करा दुसरं असतं वर्मी कंपोस्ट जी सेम पद्धत असते जी मी आता तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे सेम असते फक्त त्यामध्ये जे वम्स असतात जे गांडूळ असतात ते टाकले जातात आणि मग ते जे आहे त्याने ते वर्मी कंपोस्ट बनत असतं तर ते वम्स त्यासाठी महत्त्वाचे असतात जे लकीली माझ्याकडे इथे नाही आहेत सो मी हे नॉर्मल जे कंपोस्ट असतं हे बनवत असते हे आपलं किचनचं जे वेस्ट असतं त्यापासून बनलेलं असतं आणि यामध्ये तुम्हाला फक्त किचनमध्ये जे काही तुमचे कांदे किंवा बटाटे गाजर याचं जे काही आपण जो बाहेरचा लेअर असते ते सगळे यामध्ये टाकलं जातं किंवा हिरवा भाजीपाला तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून हे कंपोस्ट बनत असतं तर तीच प्रोसेस आज सो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याला शेतकरी लोक जे खत असतं त्याला काळं सोनं म्हणतात सो काळं सोनं मी घरीच बनवत असते आणि माझे भरपूर गार्डनिंगचे यातून पैसे वाचत असतात तर पहा खूप सिंपल प्रोसेस आहे हे माझं बनलेलं आहे आणि मी याला आता गाळून घेत आहे आणि जे काही माझं आता म्हणजे इथे जे मी कागद जी लेअरिंग केलेली होती जे मी ड्राय वेस्ट म्हणून मी इथे कागद यूज करते तसं ड्राय वेस्ट म्हणून तुम्ही जो पालापाचोळा असतो सुकलेला पालापाचोळा झाडांचा तो घालायचा असतो पण अफकोर्स तो आपल्याकडे नसणार आहे तर त्या जागे आपण जे रद्दी असते जे पेपर असतात त्यांचा आपण तुकडे करून त्यांना यूज करू शकतो आणि हे बघा जे खालचं आता फायनली हे जे असतं हे कंपोस्ट आहे हे अगदी छान असं पद्धतीने बनलेलं आहे अजिबात बनवताना याचा मेल किंवा त्यातले किडे हे बाहेर वगैरे येत नाही एका कोपऱ्यात तुम्ही अगदी तुमच्या किचनचं जो काही वेस्ट निघतोय त्यातून हे बनवू शकतात तर इथे मी याला गाडून घेतलेलं आहे आणि आता हे जे जाडसर जी माझीकडे जे कंपोस्ट उरलेलं आहे हे मी आता पुढे याला यूज करणार आहे या याच्याने काय होतं ना की प्रोसेस जी कंपोस्टची प्रोसेस असते ना ती फास्ट होते म्हणून थोडं कंपोस्ट जे आपलं पहिलं असतं ते नेहमी नवीन कंपोस्ट बनवताना यूज केलं पाहिजे सो बघा मी इथे एक कुंडी घेतलेली आहे मी कुंडी तर जनरली कंपोस्ट बनवते सो याच्यामध्ये मी सगळ्यात आधी थोडे पेपर घालते जेणेकरून करून डायरेक्ट माती खाली पडणार नाही आणि यानंतर तुमच्याकडे जो काही भाजीपाला असेल त्याची लेअरिंग इथे आपल्याला करायची आहे तीन प्रकारची लेअरिंग असते ही आपल्याला सतत रिपीट करायची असते सो हे लक्षात ठेवा की कशा पद्धतीने करायची सो इथे सगळ्यात पहिली लेअरिंग जी माझी इथे झालेली आहे ती मी माती टाकलेली आहे थोडी माती घालायची छान यानंतर जे काही तुमच्याकडे किचनचा वेस्ट आहे तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर ड्राय वेस्टमध्ये तुमच्याकडे जर सुकलेले पत्ते असतील तर तुम्ही ते घालू शकतात अदरवाईज मी इथे जो कागद असतो आपला जो किंवा पेपर असतो न्यूजपेपर त्याचे त्याचे बारी बारीक बारीक तुकडे करायचे असे आणि त्याची एक लेअर करायची आणि यानंतर परत त्याच्यावर किचनचा वेस्ट माती घालायची यावर आणि मग किचन वेस्ट आणि मग परत ड्राय वेस्ट अशा पद्धतीने ही जी तीन लेअर आहे माती किचन वेस्ट आणि मग कागद अशा पद्धतीने ही रिपीट प्रोसेस करत जायची आणि जेव्हा ही कुंडी किंवा तुम्ही कुठल्याही डब्यात बनवू शकतात मोठी तुम्ही बकेट घेऊ शकतात आणि जेव्हा ही पूर्ण भरून जाते दोन चार दिवस हिला झाकून ठेवायची हळूहळू जे आपण किचनचं वेस्ट घातलेलं असतं ते थोडंसं सडायला लागतं आणि ते खाली दबायला लागतं परत त्यामध्ये जागा तयार होते आणि मग त्यामध्ये तुम्ही परत लेअरिंग करायची आणि जे केळीचे सालं असतात महत्त्वाचं करून केळीचे सालं तुम्ही नक्की घाला कारण त्यामध्ये खूप जास्त पोटॅशियम असतं आणि जेव्हा ही लेअरिंग खाली बसून जाते तेव्हा परत अजून दोन तीन वेळा लेअरिंग करायची परत आठ एक दिवस झाकून ठेवायचं परत हे खाली धस्तं अजून थोडं कमी होते जागा तयार होते आणि परत ही लेअरिंग करायची असं झाल्यानंतर जेव्हा ही कुंडी आपल्याला समजायला लागते की आता हे खाली जाणार नाहीये त्या सिच्युएशनला काय करायचं जे आपलं दही असतं त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं पातळ असं ताक बनवायचं किंवा तुम्ही ताकही घेऊ शकतात आणि ते एक ग्लासभर जे ताक किंवा जे दहीचं घुटलेलं दही जे पाणी आहे ते यामध्ये व्यवस्थित सगळ्याकडे फिरवून द्यायचं आणि थोडं अर्धा जग पाणी ह्या कुंडीमध्ये घालून द्यायचं आणि ही कुंडी झाकून कुठेही तुम्ही उन्हात शकतात सावलीत ठेवू शकतात झाकून ह्याला कुठेतरी कोपऱ्यात ठेवून द्यायची पुढचा एक दीड महिना हिला अजिबात उघडून बघू का यामध्ये जे काही किडे पडतील जे काय होणार असेल ते सगळं प्रोसेस याची होऊ द्या आणि मग जेव्हा तुम्ही दीड दोन महिन्यानंतर ही कुंडी ओपन करणार तुम्हाला दिसेल की तुमचं बरंच असं किचनचं जे वेस्ट आहे ते तुमचं डिकंपोज झालेलं असणार आहे हवं तर त्या सिच्युएशनला तुम्ही त्याला थोडं मिक्स करू शकतात आणि यातले जे किडे असतात महत्त्वाचे किडे यात पडलेच पाहिजे जेव्हा यात किडे पडतात तेव्हाच तो कंपोज जे आहे ते बनतं पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा याचा स्मेल वगैरे काहीही येत नाही जी मी प्रोसेस सांगितली ती व्यवस्थित करा आणि ते जे किडे आहेत ते यामध्येच असतात यातून बाहेर ते कधीच येणार नाहीत कारण की त्यांना खायला फक्त इथेच मिळतं त्यामुळे ते इथून बाहेर येत नाही सो हे जे आपलं विचार आहेत की यातून किडे बाहेर येतील घरात येतील तर असं काहीही होत नाही सो तुम्ही निसंकोचपणे कंपोज घरी तयार करू शकतात आणि जवळजवळ अडीच तीन महिन्यामध्ये जसं वातावरण असतं त्यानुसार हे कंपोस्ट आपोआप बनवून जातं आणि जेव्हा जा तुम्ही याला उघडून बघतात तुम्हाला आपोआप कळेल की हा आपला कंपोस्ट तयार झालेला आहे तशा सिंपल आणि सोप्या पद्धतीने किचनच्या वेस्टमधून अगदी एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही इथे घरच्या घरी कंपोस्ट बनवू शकतात आणि तुमच्या झाडांची हेल्थ अजून चांगली करू शकतात सो मी तरी आतापर्यंत एकही वेळा कंपोस्ट बाहेर विकून विकत घेतलेलं नाही आणि तुम्हाला यापुढे गरज पडणार नाही सो दॅट्स इट फॉर टुडे आजचा व्हिडिओ मी ते संपत आहे अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल आणि जर हो तर नक्की केला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्याच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय